माझं तर काय माझ्या नवऱ्याचं माझ्यावर काही हे दबाव नसते. तू कुठं गेलीस, कुठं नाहीस गेली, कशी जेवलीस का, एवढं तो याच्यासाठी फोन करतो, जेवलीस का, हे केलीस. तुम्हाला दिवसभर तो फोन पण नाही करणार, पण मी ऑनलाईन त्याला दिसले नाही, स्टेटस लास्ट सीन माझा दिसला नाही, मग त्याला काळजी वाटते, फोन नाही लागला मग काळजी वाटते त्याला. एखादा फोन केला, बोलणं झालं, मी इथं चालले, एवढं जरी सांगितलं तो मला कधीच डिस्टर्ब करत नाही, कधीच नाही, कधीच नाही. आजकाल तर ते आणि संशय आणि हे असलं त्याला कधीच काय वाटत नाही, वाटत म्हणजे कदाचित पुरुष म्हणून त्याला वाटू शकतं ना, पण त्याला माहिती आहे एखाद्याला खपून घालाय असेल हो. आणि त्याला हे पण सांगत असते, एखादा पटलाच, आवडलाच, आवडलं तर रात्री बातमी इतकं सिरियस कसं लावायचं. बाया फार सिरियस होतात अगं बाई, कसलं कसलं त्या सोशल मीडियावरून. तर आता मी एवढं वापरतो, माणूस पटला ना, आवडला की त्याचं सरळ आवडतंय गडी असू नाही तर बाई. बरं का, तुम्ही फार मॅडम बिंदास आवड बोलता, तुम्ही खूप छान बोलता, मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्या खूप प्रेम आहे, तुमचे हे हे गुण खूप आवडतात. बरं का, म्हणजे हे सगळं असतं. पुरुषाचं पण तुम्ही मांडणी खूप छान करता, तुम्ही खूप छान पोस्ट असतात, वगैरे 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 सगळं, म्हणजे सगळं आवडतं. आणि एकदा बिन असलं ना की त्याचं काहीच पटत नाही, ते असतीच आहे, ते तसलाच आहे, ते तसलाच आहे, हे मग अंधारात कंदुरी करायची, घरात लपायचं आणि उजेडात पण सगळ्या पोस्ट लिहायच्या त्याच्या, म्हणजे अशा पद्धतीचं चाललं आहे. आणि मग ज्याच्यावर आपण प्रेम करतो का, समजा मी गडी असू नाही तर बाय असू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो अंधारातून करू नाही तर उजेडातून करू, तर त्याला पर्सनली पुन्हा त्या लगेच पुरुष असू नाही तर बाय, ते लगेच फेसबुकवर व्हॉट्सअपवर हे इकडं तिकडं तो तसाच आहे, तो तसाच आहे, त्याची बायको तशीच आहे, ती नांदत ना, आणि तसल्याजवळ कशाला तसल्या बाय नांद. अरे कशाला कुठं करता, आपल्याला माहीत असते ना. आता 30-35 वयापर्यंत जर बाया असत्या आणि ह्या जर प्रेमात असतात तर ह्या कणिके असतात का, किंवा हे गडी ज्याच्या प्रेमात गड बाया असतात तुरळीक असतात की बाबा 20-22 वर्षाच्या मुलासोबत. पण खूप साऱ्या गड्यांचे लग्न झालेले असतात, ते संसारात असतात, बायांचे सुद्धा त्यांचे लेकर असतात, त्या संसारात जरी नसल्या, सोडून दिलेले असल्या तरी सुद्धा त्या लेकर असतात त्यांचे. मग त्यांच्यात ही मॅच्युरिटी असेल पाहिजे की त्याचं लग्न झालं, त्याची बायको आपण तू आता माझ्यासोबत आहेस ना, मग लग्न जवळ जमतंय का, मग मला तुमचं सगळं मान्य आहे, मग तुम्ही तुमचा संसार बघा, आपण माझ्याकडे लक्ष ठेवा, हे सगळं मान्य असतंय. आणि हळूहळू पुन्हा त्याच्या घराच्या दारा पुस्तूर जातात घरात, मग तुझी बायको सोड, तुझे लेकरं सोड, आणि मग आता मलाच धरून बस. अरे हे काय पद्धत झाली, हे कसलं प्रेम आहे तुमचं की त्याचा त्याला सरळ घरदार विकायला लावायचं, त्याची सरी परगंती लावायचं, त्याचं संसार मोडायला लावायचा, हे कोणतं प्रेम शिकवतं तुम्हाला, त्याची बदनामी करायची, ती बाईची असू की त्या गड्याची असू, बदनामी करायची, मग असं तुम्ही प्रेम करतात का. ते प्रचंड गोष्टी आहेत. ह्याच्यापासून तर मी लिहिला बघ, म्हणजे नवरा तर मला लई चांगलं भेटलं, लई चांगलं भेटलं, मला तो कुठं ताण नाही. आणि लयच टूर टूर करायला की नीट करायचा. हो मी एकदा सुंदरी खाणार होता पोलीस स्टेशनमध्ये, लय त्रास द्यायला की म्हणलं नमस्ते जय मी घालत जा की नाही ना, इकडे आले की तसंच होते. मला वाटलं तुम्हीच घालता हो जेव जेव म्हणून मीच घातले की कशा आहेत बायको, मजा ठेवायली का, मजा ठेवायली, त्रास देते काही नाही नाही. कारण कसं आहे ना, आमच्यासारख्या बाया काम करायला ना की समोरचे लोक सगळे इच्छाते तुमचे नवरे कसे आहेत, मला तर नारायण म्हणते तू कुठंच टिकली नसतेस, तुला फक्त मॅच टिकली. आणि मी म्हणलं नारायण मी कुणासंग जाईन राजात, ते म्हणतो का हे खरं नाही, कुणी तुला ठेवणार नाही, उगा एखाद्या रात्र काय असं ठेवते आणि पुन्हा त्यांना जाबायचं होतं. त्याच्यामुळे त्याला लय भरोसा की ह्या बायला कुणी सांभाळणार नाही. कारण कसं माहितीये का, मॅडम तुम्ही खूप छान दिसतात, तुम्ही खूप हुशार आहात, खूप चांगले आहात, तुमच्यासारख्या महिला खूप असाव्यात, पण ह्या बाहेरच असाव्या, आमच्या घरात नसाव्यात, असलं असतंय. आता मग फ्रेश व्हायला गेले का, मला नमस्ते म्हणाले. आता मी म्हणलं आता काय म्हणू, मी जेवण घालले लय हसले बाय, बोर होऊन आले म्हणले, पण त्या बायानं लय हसविलं. भाव
मग ते त्याच्यातून मार्ग काढायचे असते तर दुर्किसक होते दोन्ही पण बदलले जाते नाही मग त्याच्यातून मार्ग काढायचे असते तेच ना ज्या त्या गोष्टी ज्या त्या ज्या त्याच्यासाठी केलं पाहिजे असं असते ते आता आता त्याच्यात तर लय अवघड झालंय ग कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही ऐकत ना मी नवऱ्याचं ऐकते थोडस जरस माहिती माय माझं लागलं हा भांडण जर लागले मोहन नारायणचं खरं 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 तर झाट ऐकत नाही मी तुम्ही हो नाही त्याचा सप्पडतीची बाजू घेते अगं माय एका दिवशी दोन्ही पोरी घेऊन निघला की पुण्याला ते रुसून भांडणं लागले तर आमच्या म्हणलं जायचं आहे लेकरं हे घेऊन चल मला लागत नाही चल म्हणलं आणि माय त्यानं घेतले की इंडिया काय टेम्पोत तर ह्याच्यात गेला ट्रॅव्हलमध्ये गेला वडवणी लोक गेला आणि कशाचं माय मला सरळ घर फिरायलं की एकटीच दिसायले मी घर आता मला हे कसं चालू शिकत नाही दोन बॅगा पोरी पोरी खुश पुण्याला चाललो तू बरोबर त्याला काय कळतं एवढं आणि कायचं बाई बसली की टेबलवर पंख्याला लावली मी साडी टाकली आणि म्हणलं कायचं आडायले की मी साऱ्या घरात आडते राजा मावशीनी हे मग ते माझ्या शेजारचे मामू होते ते दोनही मग ते सौंदर्यमल क्या हुआ तुमको सौंदर्यमल क्या हुआ म्हणलं मामू नारायण गेला की मला सोडून काय करू मी कायचं ह्यांनी राजा मावशीनं फोन केला मा कशाचं टेम्पोत लेकरं घेऊन आले जिज घरी आले म्हणलं बाबा वापस घरी आले जिज गायला धरून पडून रडत होते मी आणि पोरी मला शिवाय देतात तू का म्हणून आमची बेजारी केली सांभाळ चांगलं जायचं होतं रे पुण्याला असं होतं नाही करमत नाही करमत भरल्या कुठल्या संसारात घर असं मला खायला उठायचं अक्षरशः इथं बसायचंच नाही मी तिथं बाहेर थांबायची किंवा तिच्याकडे जाऊन राहायची किंवा तिला इकडे बोलून घ्यायची मला सवयच नाही पोरांना सोडून राहायची नाही नाही लेकर आता लहान असत्या वेळेस कॉलेजला असत्या वेळेस राहिले सोडून पण आता नाही राहू असं वाटत ते काय खाल्लं बाहेर की लगेच पोरं दिसतात समोर बाई मग लेकर असते नाही बाई मला तर ते कामधंद्याचं काम कामानिमित्तानं आलं की वेगळी गोष्ट पण मी घरी असली की मग आम्ही घरातच आमचं असं आमच्या लग्नाला 18 वर्ष झालेत असं कधीच वाटत नाही आम्हाला की मग आता हे बोर झालंय हेच माणूस पुढं आहे हीच बाया पुढं आहे असं कधीच वाटत नाही असं आम्हाला असं हो की नाही तर लय बोर होते तर जोडपे मग ते अफेअर कशामुळे सुरू होतेच बाहेर हे नवऱ्यानं वेळ नाही द्यायचं नवऱ्यानं कुडभूज करायची त्रास द्यायचा बायकून ऐकायचं नाही ह्या गोष्टी होत्यात का सासूनाची भांडणं नाही आहे मग ते सारखा नवरा बाहेर मग ती सारखी बायको कुरकुर करणार मग ह्या गोष्टीमुळं सगळं बाहेर मनोरम देत त्या बाईचे बी आणि त्या गाड्याचे असं होतं मग त्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टी होत्या आता असू दे मामी तुला भेटायला तू नवरा म्हणून काय म्हणायला लागली बाया लय माझ्या बायकोचे कानं भरवायली म्हणून ये हो माझ्या वेळे बघितलं का मी हेडफोन लावून ऐकतो म्हणजे माझ्या वेळे तुम्ही एकमेकाला चोरून ऐकता का त्यांना वाटत असेल कदाचित बाबा मला काहीतरी म्हणून मला वाटते ह्या गोष्टी अशा विषयावर तुम्ही म्हणता ना नाजूक विषय पर्सनल विषय मग शेवटी नवरा आहे तर शेवटी काय जरी झालं तर कशाला ऐका लागली तसलं तू म्हणलं तर काय घ्या ते नाही सांगितलेलं परत म्हणजे असे तुमचे चांगले असतात मुलांविषयी संसाराविषयी मग ती जोरा स्पीकरवर फोन टाकून इथे चार्जिंग फोन ठेवत असते ना ऐका म्हणजे सगळे अच्छा पुण्यात आलं की असे लोक भेटतात व्हिडिओ बघतात नवरा बायको दोघं दोघं ऐकत तिथं पण एकमेकाच्या चोरून ऐकत म्हणून माझ्या व्हिडिओ